विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक छोटीशी गोष्ट ऐकूया। एक राम नावाचा मुलगा रविवारी सुट्टीच्या दिवशी आपल्या मित्रांसोबत नदी किनारी फिरायला जातो। नदी किनारी फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी काही मच्छीमार लोक मासेमारी करत असतात। एका मच्छीमाराने मासे जाळ्यामध्ये अडकवलेले असते आणि ते मासे त्या जाळ्यामध्ये फडफडताना या रामला दिसतात। राम हे दृश्य पाहून आश्चर्यचकित होतो, त्याला नवल वाटतो, का बरं हे मासे त्या जाळ्यामध्ये तडफडत असतील। त्याच्या मनामध्ये हाच प्रश्न घोंगावत असतो। दुसऱ्या दिवशी जेव्हा राम शाळेमध्ये जातो, शाळेमध्ये गेल्यानंतर तो आपल्या वर्ग शिक्षकांना याबद्दल सांगतो। त्यावर वर्ग शिक्षक उत्तर देताना म्हणतात की विद्यार्थ्यांना माशांना पाण्याशिवाय जीवन जगता येत नाही, माशांना पाण्यात विरघळलेला ऑक्सिजनचीच गरज असते। जेव्हा ते मासे पाण्याच्या बाहेर येतात तेव्हा ते वातावरणामध्ये असलेला ऑक्सिजन घेऊ शकत नाही। त्यांना श्वसनासाठी पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन, ज्याला डिझॉल्व्ड ऑक्सिजन असे म्हणतात, याचीच गरज असते। पुढे शिक्षक सांगतात की विद्यार्थ्यांनो, आपल्या सभोवताली वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आणि निर्जीव घटक आहेत। आपल्या पर्यावरणामध्ये जे सजीव घटक आहेत त्यांना बायोटिक, तर जे निर्जीव घटक आहेत त्यांना अबायोटिक असे म्हटले जाते। या दोन्ही घटकांचं, सजीव आणि निर्जीव घटकांचं, नेहमी एकमेकांत आंतरक्रिया घडून येत असते। सजीव आणि त्यांचा अधिवास आणि त्यांच्यामध्ये घडून येणारी आंतरक्रिया यांच्या अन्योन्य संबंधातूनच एक वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंध तयार होतो। त्या आकृतीबंधालाच परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टम असे म्हणतात। चला तर मग आज आपण पाहूया पाठ क्रमांक 18 परिसंस्था।